हां सर लसीकरणाचा अनेक जिल्ह्यांचं लसीकरण जे आहे ते बंद झालेलं आहे काय परिस्थिती आहे ही वस्तुस्थिती आहे की अमरावती असेल किंवा नागपूर मुंबई काही ठिकाणी चंद्रपूर असेल काही ठिकाणी निश्चित प्रकारे लस कालच्या तारखेपर्यंत बऱ्याच प्रमाणात संपुष्टात आली होती त्या ठिकाणी केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेली लस आज आपण त्या ठिकाणी पाठवत आहोत औरंगाबादपर्यंत ती लसीच्या लॉजिस्टिक्स जे काय आहेत ते त्या ठिकाणी व्यवस्था कर केली जाते आणि मग संबंधित जिल्हा तिथून लस आपापल्या जिल्ह्यामध्ये घेऊन जात असतो तर मला वाटतं उद्या दुपारपर्यंत लस उपलब्ध पण होईल आणि ह्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जिथं लसीकरण जवळजवळ थांबलेलं आहे त्या जिल्ह्यांमध्ये तातडीनं लस उपलब्ध केली जाईल आप लसीच्या संदर्भाने आपण आता आपलं सर्व सार्वभौम सभागृह असलेलं विधानसभा विधान परिषद या ठिकाणी आपण ठराव केलेला आहे की तीन कोटी लस आपल्याला दर महिन्याला द्यावी आणि मला असं वाटतं की त्या ठरावाच्या अनुषंगाने जर खरंच लस उपलब्ध झाली तर आपण पूर्ण क्षमतेने महाराष्ट्र राज्यामध्ये लसीकरण करू शकू आणि आपल्याला जे हर्ड इम्युनिटी म्हणजे सामूहिक प्रतिकारशक्ती जी निर्माण करायची आहे त्याच्यासाठी खूप मोलाचं मदत होईल आणि त्यामुळे आपल्याला पुढच्या जे काही निर्बंध आहेत ते कमी करण्यासाठी सुद्धा मदत होऊ शकणार आहे आणि त्यामुळं केंद्र सरकारला माझी विनंती राहील मी स्वतःही केंद्रीय नवीन जे आरोग्यमंत्री झालेले आहेत मनसुखची त्यांनाही भेटायला मी निश्चित प्रकारे स्वतः जाणार आहे टप्प्याचे निर्बंध जे आहेत निर्बंधाच्या बाबतीत आत्ताच माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या आमच्या ज्या काही व्ही सी आहे सर्व प्रशासनाच्या बरोबर सर्व कलेक्टर्स कमिशनर सभे असतात त्या व्ही सीमध्ये मी स्वतः हा मुद्दा अतिशय प्रकर्षणी मांडला की एकतर निर्बंध व्यवस्थित कडक ठेवले पाहिजेत नाहीतर मग आपल्याला सूटच दिली पाहिजे मग यांना अशा अशा पद्धतीनं आपण हे करणंही योग्य नाही राहणार आणि ते माननीय मुख्यमंत्र्यांनाही मान्य आहे त्यामुळे प्रश्न एवढाच आहे आता की आपल्याला जे समाजाच्या हिताचं आहे राज्याच्या हि गरजेचं आहे ते निर्णय अभ्यास करून घ्यावे लागतात माननीय मु प्रधानमंत्र्यांनीसुद्धा काही मला वाटतं आपल्या ज्या काही संख्या आहेत एकूण ॲक्टिव्ह केसेसच्या त्याच्याबद्दलची एक चिंता व्यक्त केलेली के होती मला वाटतं ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता आपल्याला राईट निर्णय घेणं गरजेचे असतात ते पूर्ण अभ्यासाअंती माननीय मुख्यमंत्री निश्चित प्रकारे घेतील